काका, मंगळागौरीत वेश बदलून आलेल्या माणसाबद्दल काही कळलं? बहुतेक पोलिसांनाही अजून काही क्लू मिळाला नसणार, कारण त्यांचा फोन नाही आला अजून. पण काका, मला तरीही अजून असं वाटतंय की आपण त्या महिला मंडळात जाऊन पर्सनली चौकशी करायला हवी. कदाचित त्या बायकांकडून आपल्याला त्या माणसाबद्दल काहीतरी कळू शकतो. नाही मकरंद, मला नाही वाटत तसं. तो माणूस साडी नेसून वीक घालून पूर्ण प्लॅनिंग करून आला होता. नाही, इन्स्पेक्टर शिंदेंचं म्हणणं बरोबर आहे, त्याला आपल्या घराविषयी बरोबर माहिती होती आणि पूर्ण तयारीनिशी तो आपल्या घरात घुसला होता. म्हणजे जसा मागे तो वॉर्ड बॉय आपल्या घरात घुसला होता. म्हणजे आपल्या घरी वॉर्ड बॉय बनून आलेला माणूस आणि त्या दिवशी मंगळागौरीमध्ये बाईचं रूप घेऊन आलेला माणूस हा एकच होता. त्याच माणसाने वहिनीला किडनॅप केला असेल? शक्यता नाकारता येत नाही. हीच जर शक्यता असेल तर आपल्याला एका बाजूने विचार करून चालणार आहे. आपल्याला प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करावी लागेल. म्हणजे कुठल्या? म्हणजे हेच की सोनियाच्या प्रत्येक फ्रेंडशी आपल्याला बोलावं लागेल. अरे पण दुष्यंत, सोनिया तिच्या कुठल्या तरी फ्रेंडकडे गेली असती तर त्या फ्रेंडने किंवा सोनियाने आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न नक्कीच केला असता. हो मॉम, पण मला कुठलाही ऑप्शन सोडायचं नाही आहे. सोनियाची एक फ्रेंड आहे, तिची बेस्ट फ्रेंड, मी आज तिला भेटणार आहे आणि मला खात्री आहे की काहीतरी महत्वाची इन्फॉर्मेशन नक्की मिळेल तिच्याकडून आपल्याला. दादा थांब, तू एकटा नको जाऊस. हो दादा, आम्ही दोघंही येतो तुझ्यासोबत. प्लीज तुम्ही तिघही सांभाळून जा. हो प्लीज, लुक आफ्टर इच अदर. नितेश, काही कळलं तर लगेच फोन कर. हो डॅड, येतो. दिवसेंदिवस सगळं जास्तच कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. काल रात्री फोन कोणाचा आला होता? माहित नाही. अगं, अननोन नंबरवरून आला होता कॉल. आणि तू झोपली होतीस ना, म्हटलं तुला कशाला डिस्टर्ब करायचं म्हणून बाहेर जाऊन फोन घेतला, पण कटच झालं ग. दादा, काय रे, काय झालं? सोनिया, उठ. मॅक, सोनिया. वहिनी, सोनिया. वहिनी कोण होते ते लोक? दादा सोनिया, काळजी घे, मी आता इन्फॉर्म करून. काकू, काका, काय झालं? सोनिया वहिनी बाहेर. सोनिया, आम्ही तिथे जात होतो शोधायला तेव्हा अचानक दुष्यंत. दुष्यंत, अरे सोनिया, दुष्यंत, अरे कुठे सापडली तुला ही? पाणी लगेच. सोनिया मॉम, आम्ही तिघे जेव्हा घराबाहेर निघालो तेव्हा मला सोनिया बाहेर पळताना दिसली आणि तिच्या मागे गुंड लागले. गुंड?
आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ते पळून गेले आणि सोनिया काही बोलण्याच्या आधीच तिला चक्कर आली आणि ती पडली. अरे बापरे, अगं पाणी आण ना लवकर. अगं सुषमा पाणी आण. तिला तिच काका मी पोलिसांना फोन करू का? नको आता नको, नंतर मी सांगेन. सोनिया सोनिया बाळा, सोनिया पाणी घे बाळा, सोनिया सावकाश बाळा. सोनिया सर, तुम्ही म्हणाला होतात ना मैथिली आली की फुक. घरी आली, आली घरी, बंगल्यात शिरली ती. हो पण काय झालं सर? सर मुळात कुठे होती? होती एक क्विझ कॉन्टेस्ट. नको ते प्रश्न मला विचारू नकोस. माझ्या प्रश्नांची उत्तर शोधायला मी तुला तिथे ठेवलंय. तुझं काम नीट कर. सूर्यवंशींच्या घरात लागोपाठ दुसऱ्यांदा मुर्दा पडे. नॉनसेन्स. मी आता काय बोलतो ना, तुझ्या कवटी मध्ये नीट फिट कर आणि कान उघडे ठेवून ऐक. मैथिली चिमण्याला आपण कुठे गेलो होतो, का गेलो होतो हे सगळं सांगेल. ते नीट लक्षपूर्वक ऐक आणि ती काय बोलते हे लवकरात लवकर मला कळव. हो हो. मैथिली आली की तिला उचलून सरळ माझ्याकडे घेऊन ये असं सांगितलं होतं ना. अरे पण हा ठीक आहे, तुझ्या बंगल्यावर नीट लक्ष ठेव. ही मैथिली राजाच्या घरी गेली की नाही गेली? काही दिवसांपासून इतक्या विचित्र गोष्टी घडत आहेत ना की काही कळतच नाही काय चालू आहे. त्यामुळेच मन खूप डिस्टर्ब होत. बट दिस वॉज द वर्स्ट. तू नव्हते तेव्हा माझी काय हालत झाली होती हे फक्त माझं मलाच माहिती. ते म्हणतात ते खरंच आहे, जेव्हा आपली अगदी जवळची व्यक्ती आपल्यापासून लांब जाते तेव्हाच आपल्या आयुष्यात त्या व्यक्तीचं महत्व आपल्याला कळतं. सॉरी.
तुम्हाला न सांगता जायला नाही पाहिजे होतं. नक्कीच एखादं कारण असेल यामागे, म्हणून तू असं केलं असशील. मला खात्री नाही तर तू असं करणार नाहीस. तुमच्या सगळ्या प्रश्नांची खोटी उत्तरं द्यावी लागणार. मला माझ्या मनाविरुद्ध तुमच्याशी खोटं बोलावं लागणार आहे. सोनिया बस, सोनिया तू आराम कर. नाही, मला खाली हॉलमध्ये घेऊन जा, मला बोलायचंय सगळ्यांशी. आत्ता? हो. तुम्हाला जसा प्रश्न पडलाय ना, तसाच आईंना आणि घरातल्या सगळ्यांना पडला असणार ना. इतके दिवस मी कुठे होते, कशा अवस्थेत होते, आणि कोणालाही गैरसमज होता कामा नये, आणि मी न बोलण्याने तो अजून वाढत जाणार. नाही, मला प्लीज ज्ञानाखाली मला भेटायचं आईंना, प्लीज. मी पूर्ण प्रयत्न केला होता पण मला माहित नाही तिच्या हातात काय पडलं ते. हो हो, मी लक्ष देतो. नाही नाही नाही, माणसांवर नाही. हो हो, मी स्वतः बघतो. हो, परसुशे मैथिलीच्या गळ्याभोवती फास आवळला पाहिजे आता. बराच वेळ झाला ती गुदमरली नाहीये. घे थोडं दूध पी बाळा, जरा शक्ती येईल तुझ्या अंगात. घे. सॉरी, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय. पण तुम्ही रागवू नका माझ्यावर असे. काय बोलतोयस तू? आम्ही तुझ्यावर कशाला रागवू? आम्हाला सगळ्यांनाच तुझी काळजी वाटत होती ग, म्हणून फक्त. आ,
आता तुला थोडंस बरं वाटतंय का? मग नक्की काय झालं ते सांगशील काय ना? आपल्याला पोलिसांना सगळं सांगावं लागेल ना म्हणून. या राखीवरून माझ्या पिल्लूला लगेच कळेल तिची ताई इथे आली होती म्हणून. या सगळ्यात जर ती क्लिप सापडली तर ते पुरावे जर मिळाले ना तर सगळेच प्रश्न सुटतील. नेहा आणि मी पुन्हा एकदा पूर्वीसारखं आयुष्य जगू. सगळ्यांना त्या दिवशी आपल्या घरी पत्रकार आल्यामुळे तुम्ही कसे सगळे अस्वस्थ होतात तशीच मी पण खूप अस्वस्थ झाले होते. आपल्या घरावर एका मागून एक सारखी संकट काय येतात तेच समजत नव्हतं. मला वाटलं आता या सगळ्यातून आपल्याला फक्त रामच बाहेर काढू शकेल म्हणून मी नवस करायचं ठरवलं आणि मंदिरात निघून. मला मान्य आहे तुम्हा कोणालाच मी काहीच न सांगता एकटीच अशी निघून गेले म्हणजे चुकलंच माझं. पण मला ना स्वतःसाठी थोडा वेळ हवा होता म्हणून मी एकटीच देवळात गेले. मी नवस बोलून परत घरी यायलाच निघालेले पण तेवढ्यात ना मला एक माणूस दिसला. त्याचा चेहरा ना आपल्याकडे मंगळागौरीला ती एक वयस्कर बाई आलेली ना तिचा संशयानं एक वीक घेऊन इन्स्पेक्टर आपल्या घरी आलेले तिच्यासारखा होता. फक्त तो पुरुष होता म्हणून मी त्याचा पाठलाग करायचं ठरवलं. थोडस पुरं गेल्यानंतर अचानकच कुठून तरी चार गुंड आले. त्यांनी मला पकडून पळवून नेलं डांबून ठेवलं मला. मी कशी कशी निसटून आले तिथून. पण वहिनी कोण होते ते लोक आणि तुमच्या मागे का लागले होते? दुहेरी दुहेरी आता तुमचं
स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब भी करा.